अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील वाकी रस्त्यावरील लक्ष्मी कॉलनीजवळ दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाल्याने या अपघातामध्ये दोन जखमी तर एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली। सोपान आनंदा वाघ असे मैताचे नाव असून ते जामनेर तालुक्यातील शिंगायत गावचे मूळ रहिवासी होते। ते पाळधी येथे वास्तव्यास होते, त्याचबरोबर मध्य प्रदेश येथील पावरा जे जामनेर येथे उदरनिर्वाहासाठी आलेले असून त्यातील एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी झालेला आहे। जखमींना उपचारासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आल्यानंतर पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले आहे। मयत सोपान आनंदा वाघ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला असता नातेवाईक मंडळी व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती। सदर घटनेची जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जामनेर पोलीस पुढील तपास करत आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।